नमस्कार सर्व नांदेडकर वासियांचा माझा नमस्कार। मी जिल्हाधिकारी नांदेड। आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आज पीरबुरान एरियामधला एक पेशंट कोविड पॉझिटिव्ह आलेला आहे, परंतु त्याला आपण कोविड हॉस्पिटलमध्येच त्याला आपण ॲडमिट केलेलं आहे आणि त्याचं प्रकृती बिलकुल ठीक आहे। परंतु गाईडलाईन्सनुसार जर आपल्या एखाद्या एरियामध्ये पेशंट पॉझिटिव्ह येतो तर आपला तो पूर्ण एरिया आपल्याला कंटेनमेंट एरिया म्हणून डिक्लेअर करावा लागतात आहे। त्यामुळे आपण पीरबुरान एरिया आणि त्या सराउंडिंग एरिया त्याला कंटेनमेंट केलेला आहे आणि त्याजवळचा 3 किलोमीटर आपण बफर केलेला आहे। तर आता कंटेनमेंट एरियामध्ये आपण आजपासूनच मेडिकल टीम पाठवून तिथे घरोघरी आपण सर्वे करणार आहे। त्यामध्ये आमची मेडिकल टीम त्या घरातल्या लोकांना त्यांची मेडिकल हिस्ट्री घेणार आहे, जेणेकरून जर त्याला खोकला ताप असेल आणि इतर काही सिम्पटम असेल त्यांना आपण कॅटेगरीनुसार त्यांची ट्रीटमेंट कोविड केअर सेंटरला किंवा कोविड हॉस्पिटलला आपल्याला करता येईल। त्यामुळे नागरिकांना याच्यामध्ये कसलंही घाबरण्याची गरज नाही आहे। त्यांना आपल्या निश्चितपणे आणि चांगल्या रीतीने प्रोॲक्टिव्हली त्यांना आपली हिस्ट्री द्या, जेणेकरून आपल्याला लवकर ह्या फैलावावर कंट्रोल करता येईल। दुसरा विषय आहे की आपण जे रिलॅक्सेशन आणि जे सगळे दिलेले आहे त्या कंटेनमेंट एरियामध्ये बिलकुल लागू राहणार नाही। या कंटेनमेंट एरियामध्ये फक्त गव्हर्नमेंट इमर्जन्सी सर्व्हिसेस शिवाय कोणी पण आतमध्ये दाखल करता येणार नाही आणि आतमध्ये लोकांना बाहेर पण जाता येणार नाही। त्यामुळे सगळ्या नांदेडकरांना फक्त कंटेनमेंट एरियामधल्याच नाही तर बाकीच्याही एरियांना एरियाच्या लोकांना मी सांगू इच्छितो की आता आम्ही लॉकडाऊन अजून स्ट्रिक्ट करणार आहे, कारण जर हा व्हायरस जर त्या कंटेनमेंट एरियाच्या बाहेर आला तर आपल्या नांदेड जिल्ह्याला प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे सगळ्यांनी हे जे आमचे रूल्स आहेत ते नियमित पाळावे आणि कोणीच नागरिक जर याचं उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू। त्याचप्रमाणे हा जो पेशंट आलेला आहे तो सुदृढ आहे, ही इज डुईंग वेल, त्यांची आमची पूर्ण मेडिकल टीम GMC त्यांचा काळजी घेत आहे। त्यामुळे काही मीडियांवर अशी अफवा आली आहे की तो मरण पावला, उसकी डेथ होगी, हे बिलकुल चुकीचं आहे। तो हेल्दी आहे आणि त्याचं आमची मेडिकल टीम काळजी घेत आहे। त्यामुळे नागरिकांनो आपल्याला घाबरायची बिलकुल गरज नाही आहे, परंतु हां आपल्याला आता सावध राहायचं गरज आहे, कारण हा व्हायरस आता फैलू शकतो। त्यामुळे आम्ही जे आमची मेडिकल टीम, आमची जे रेव्हेन्यू टीम, आमची पोलीस टीम जे काम करत आहे त्यांना सहकार्य करा आणि घराबाहेर बिलकुल पडण्याची गरज नाही आहे। मी अजून एकदा सांगतो की आता आपल्याला अजून सावध राहायची गरज आहे, कारण आम्ही हा लॉकडाऊन अजून आम्ही स्ट्रिक्ट करणार आहे। त्यामुळे सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की आपण प्रशासनाला सहयोग करून ह्या कोरोनावर आता आपल्याला मात करायसाठी आम्हाला सहयोग करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।